काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रदेश पातळीवर झालेल्या चर्चेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील असं सांगत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच लढवणार की सोबत येणाऱ्या घटक पक्षाला द्यायची याबाबत सर्वसमावेशकपणे निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं. कोल्हापूरला लोकसभेच्या जागेवरून विद्यमान खासदारांना पक्षातूनच होत असलेल्या विरोधाबद्दलच्या प्रश्नाला खुबीनं बगल देत त्यांनी कोल्हापूरच्या जागेबद्दल स्पष्टपणे बोलण्याचं टाळलं. कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाकडे केलेली मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी विद्यमान खासदार धनंजय महाडिकांना उमेदवारी नको अशी थेट भूमिका मांडणं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोल्हापूरच्या जागेबाबत पक्षाध्यक्षच निर्णय घेतील असं जाहीरपणे सांगणं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक हेच भविष्यात खासदार असतील असं जाहीर कार्यक्रमात सांगणं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवारांच्या 3 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय. या दौऱ्यात ते लोकसभेच्या जोडण्या लावण्यासह पक्षांतर्गत डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आजच्या पत्रकार बैठकीतही पत्रकारांनी याच मुद्द्यावरून खासदार पवार यांना छेडले असता तुम्हाला काही भांडवल मिळेल असं काही बोलणार नाही असं त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं. कोल्हापूरच्या जागेबाबतच्या प्रश्नांना त्यांनी खुबीनं बगल दिली. स्थानिक पातळीवर कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी होत असली तरी प्रदेश पातळीवर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असतील असं सांगत त्यांनी हातकणंगले लोकसभेच्या जागेबाबत काय निर्णय घ्यायचा हे काँग्रेस तसंच सोबत येऊ पाहणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बैठकीमध्ये हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी क्षेत्र आलेली आहे, पण आमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये सुद्धा जे पक्ष आमच्या बरोबर येण्यासाठी आज तयार आहेत त्यांच्यासाठी पुरोगामी करण्याची तयारी कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरून विद्यमान खासदारांना पक्षातूनच विरोध होत असल्याच्या मुद्द्याकडे खासदार पवार यांचं पत्रकारांनी लक्ष वेधलं. यावर हे पक्षातील लोकशाहीचं लक्षण असल्याचं सांगत खासदार पवार यांनी थेट बोलणं टाळलं. आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये असल्याच्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते नेते या सगळ्यांच्या संबंधी आमच्या राज्याच्या पक्षाच्या अध्यक्षांनी आम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांची होते यापूर्वीच घेतली आहे, त्यामुळे आमच्या काही बदलत नाही. पण मी वाचत असतो बदलणार किंवा इतर काहीतरी असं होतं याचं काहीतरी होतंय मुस्लिमांचं आणखी काय होतंय आमच्या अध्यक्षांचं तिसरं होते कुणाचं काही होत नाही सगळ्यांचं होते. काँग्रेसची जागा राष्ट्रवादीची जागा जे आम्ही मित्र पक्ष म्हणून काम करतो त्या सगळ्या मित्र पक्षांच्या जागा सवर राज्यामध्ये निवडून आणायच्या त्याला कोल्हापूर अपवाद नाही. राज्यातल्या सगळ्या मतदारसंघाची चर्चा झाल्याच्या नंतर कुठेही राजकीय पक्षामध्ये असं असू शकतं की एके ठिकाणी समजा मी मला जागा हवी असेल दुसऱ्या ठिकाणी हसन मुश्रीमांना हवी असेल तर त्या संबंधीची वर्ष कार्यकर्ते दिसतात त्याच्यात काही हा लोकशाही पक्ष पण याचा अर्थ आज मी असेल किंवा मुस्लिमवासी यांना दिल्याच्या नंतर आमची काही चौकाची भूमिका असं नाही. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूरच्या खासदारांची भाजपाबरोबरची गेल्या काही दिवसांपासूनची सलगी पक्षातून त्यांना होत असलेला विरोध या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात पक्षाध्यक्ष शरद पवार कोल्हापूरच्या जागेबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करतील असं सगळ्यांनाच वाटत असताना पक्षाध्यक्ष पवार यांनी आपली भूमिका पुन्हा गुलदस्त्यात ठेवल्यामुळे कोल्हापूरच्या जागेबाबत अजूनही वेट अँड वॉच अशी स्थिती आहे.